कापकाय च धर्मस्य सर्वधर्मस्वरूपिणे अवतार वरिष्ठाय रामकृष्णाय ते नमः जननीं शारदां देवीं रामकृष्णं जगद्गुरुं पादपद्मे तयो श्रित्वा प्रणमामि मुहुर्मुहु नमःश्रीयतिराजाय विवेकानन्दसूरये सच्चित्सुखस्वरूपाय स्वामिनेतापहारिणे स्वामिनेतापहारिणे। नमस्कार मधुभगिनींनो, आज भगवान श्रीराम कृष्णांच्या अजून एक अन्यतम पार्षद स्वामी अखंडानंदजी महाराज यांची जयंती आपण साजरी करत आहोत। थोड्याशा वेगळ्या पद्धतीने यांच्याकडे आपण आज बघण्याचा प्रयत्न करणार आहोत। भगवान श्रीराम कृष्णांचे 16 पार्षद त्यागी शिष्य आणि प्रत्येकाच्या जीवन चरित्राचं आपण अध्ययन करताना बघतो की प्रत्येकाच्या जीवनामध्ये काहीतरी एक आगळं वेगळं वैशिष्ट्य आपल्याला दिसून येतं। त्याग, वैराग्य, सेवा, शास्त्र अध्ययन, तीर्थभ्रमण, संघाप्रती प्रेम या सगळ्या गोष्टीत आपण बघतोच, पण प्रत्येकामध्ये पण काहीतरी बघतो की काहीतरी एक विशेष गुण किंवा त्याच्याकडनं विशेष काहीतरी भगवान श्रीरामकृष्णांनी त्यांच्याकडनं घडवून घेतलेलं आहे। उदाहरणार्थ बघितलं तर रामकृष्णजी महाराजांची भगवान श्रीरामकृष्णांप्रती जी सेवेची एक निष्ठा, ती तंतो त्यांचा एक वेगळेपणा आहे। इतरांना सुद्धा इतर म्हणजे त्यागी शिष्यांनी सुद्धा केली, पण ते त्यांचं वैशिष्ट्य होतं। ठाकूर म्हणायचे की जर तुम्हाला गीतेच्या अनुयायी एखादा साधू बघायचा असेल तर हरीकडे बघा, म्हणजेच तुर्यानंदजी महाराजांकडे। तसंच जर बघितलं तर अखंडानंदजी महाराज त्यांच्या संदर्भात एक वाक्य रामकृष्ण संघामध्ये खूप प्रचलित आहे आणि ते काय की ते ही इज अ मंक ॲज पर द प्रिस्क्रिप्शन ऑफ ऑर ॲज पर द स्पिरिट ऑफ स्वामीजी। स्वामी विवेकानंदांच्या एक अभूतपूर्व त्यांचा जो एक सेवेकरता त्यांचा जो एक त्यांनी जे आव्हान केलं होतं त्याच्या अनुयायी जर एखादा साधू तयार झाला असेल तर ते दुसरे तिसरे कोणी नाही तर स्वामी अखंडानंदजी महाराज। त्यांची जयंती आपण साजरी करत आहोत आणि साधारणपणे आपण जो एक आपली एक पद्धत आहे की आपण कोणत्या कोणत्या पद्धतीने त्या चरित्राचं अध्ययन करत असतो, त्यांचा जन्म, आई वडील वगैरे वगैरे, ठाकुरांची भेट वगैरे, पण तसं न करता त्यांनी आपल्या जीवनामध्ये हे सगळे सिद्धांत कसे आचरणात आणले। कारण की पहा बंधू भगिनींनो, आपण सर्वजण साधक आहोत आणि साधक जीवन तेव्हा सार्थक होतं की जेव्हा त्या आदर्शाकडे आपले जे पाऊल जितक्या द्रुतगतीने आणि योग्य दिशेने पडतील म्हणजेच आपल्यामध्ये बदल घडेल, तितकंच त्या प्रकारचं चांगलं असतं। तर अखंडानंदजी महाराजांच्या बालपणाचं जीवन, ठाकुरांच्या संपर्कात त्यांचं येण्यापर्यंतचं जीवन, ठाकुरांच्या नंतरचं जीवनसुद्धा बघूया आपण की त्यांच्या जीवनामध्ये जप, ध्यान आणि तीर्थभ्रमण विशेष करून हे त्यांचं खूप वैशिष्ट्य होतं। सेवेचा भाव अस्फुटपणे दिसतोय, पण परिवर्ती काळामध्ये एक इतका मोठा बदल त्यांच्यामध्ये घडून येत आहे आणि त्या बदल घडून येण्याचं कारण सुद्धा आपण ते पण सुद्धा बघणार आहोत आणि त्यातून कसे
अखंडानंदजी महाराजांनी भगवान श्रीराम कृष्णांच्या कृपेने स्वतःला घडवलं. स्वामीजींच्या सेवा आदर्शांनी ते कसे प्रेरित झाले आणि कसं कार्य त्यांनी उभारलं, विशेष करून सारगाछीमध्ये, हे फार एक प्रेरणा देणारी आपल्याला कहाणी आहे. म्हणजे ही पूर्ण त्यांची जीवनकथा आहे. आणि विशेष करून की रामकृष्ण संघ इथे धर्म जिवंत आहे, म्हणजेच इथे शास्त्र घेऊन हे जे रामकृष्ण संघाचे जे सगळे पिलर्स ठाकूर मा स्वामीजी आणि हे 16 शिष्य, हे जे पिलर्स ज्याला म्हणतो आपण, यांनी आपल्या जीवनात शास्त्र जगून कसे दाखवले, तर ही त्याची फार सुंदर ही कथा आहे. सुरुवात करूया अखंडानंदजी महाराजांच्या बालपणापासून. लहानपणापासूनच त्यांचा जन्म एक फार ज्याला म्हणतो की परंपरागत रूढीवादी परिवारामध्ये जन्म झालेला, पण अध्यात्माची जबरदस्त ओढ. वडिलांचं नाव सुमंत गंगोपाध्याय, आईचं नाव वामासुंदरी देवी. वडील पारंपरिक पौरोहित्याचं काम करतात आणि संस्कृतचे निष्णात पंडित आणि शिक्षक, तसंच इंग्रजीवरती सुद्धा प्रभुत्व. 3 मुलींचा जन्म झाल्यानंतर वामासुंदरी देवींना पुत्र रत्न प्राप्त व्हावा याच्याकरता ते देवाकडे ईश्वराकडे प्रार्थना करतात, शिवाकडे, आणि त्याचंच एक प्रतिसाद म्हणून मुलाचा जन्म होतो. नाव ठेवण्यात येतं गंगाधर. लहानपणापासूनच अतिशय हुशार आणि 8 वर्षाचं वय असताना गीता आणि काही उपनिषद, मुख्य उपनिषद, हे मुखोद्गत केलेले. आणि मी आता सांगितलं की फार रूढीवादी आणि परंपरागत परिवारामध्ये त्यांचा जन्म झालेला, अध्यात्माची ओढ, आणि म्हणूनच दिवसातून त्रिकाळ संध्या 3 वेळा 4 वेळा स्नान करणे गंगेमध्ये, हे सगळं त्यांना खूप आवडायचं. आहार विहारती एक विशेष त्यांची निष्ठा होती. आता हे सगळं त्यांच्या जीवनात घडत असताना त्यांना ओरिएंटल सेमिनरी या शाळेत त्यांचं ॲडमिशनसुद्धा वडिलांनी करून दिलं, पण त्यांना ते काही फारसं रुचलं नाही. आणि काही दिवसातच त्यांनी त्या शिक्षणातून फारकत घेतली. पण काही गोष्टी त्यांच्या चारित्र्यामध्ये स्पष्टपणे बघायला मिळत होती. शाळेत शिकत असताना एक गरीब मुलगा, त्याचं शर्ट फाटलं होतं, तर लागलीच आपलं शर्ट काढून आणि त्या मुलाला दिलं, आणि तो दिवस त्यांनी उघड्या अंगांनी काढला. आणि आईला विचारायचं, वडिलांना विचारायचं, जे एक साधारण एक कल असतो, तो तसा काही त्यांच्यात बघायला मिळाला नाही. आणि एवढंच नव्हे, घरीसुद्धा भिक्षुक आले तर साधारणपणे लहान मुलं विचारतात आईला, वडिलांना, किंवा आई वडील सांगतात तेव्हाच द्यायचं वगैरे. पण काही द्यायचं असेल तर हे विचारून काही देणं, हे काही त्यांना कधी जमलं नाही. पण द्यायची वृत्ती ही एकदम लहानपणापासून बिलकुल स्पष्टपणे त्यांच्या जीवनात आपल्याला बघायला मिळते. त्याच्यानंतर तीर्थयात्रेचं एक जबरदस्त आकर्षण आणि साधू वृत्ती, याचं एक जबरदस्त आकर्षण त्यांच्या जीवनात आपल्याला खूप सुस्पष्टपणे बघायला मिळतं. 12 वर्षाचे असताना कलकत्त्यामध्ये त्यांचं जिथे घर, ती त्याच्याजवळ सर्वमंगला नावाचं एक देवीचं मंदिर, तिथे ते दर्शनाला जातात. आणि तिथे त्यांची एक भेट साधूशी होते, साधूशी संवाद होतो. आणि ते इतके प्रेरित होतात आणि तो साधू म्हणतो त्यांना की तू माझ्याबरोबर येतो का तीर्थयात्रेला आणि साधू जीवन जगायला, तर कोणत्याही प्रकारचा मागचा पुढचा विचार न करता ते त्याच्याबरोबर जातात. आणि जातात आणि 200 किलोमीटर गेल्यानंतर ते एका मंदिरात थांबतात, बर्धमान नावाची जागा. इकडे आई वडील खूप परेशान होतात आणि आता 12 वर्षाचा हा मुलगा आणि मग आई वडील काशी, इलाहाबाद, वृंदावन, हरिद्वार हे सगळ्या दूर शोधाशोध करायला जातात, पण हताश होऊन परत येतात. आणि आईची तर अवस्था काय सांगावी आता. पण घरी आल्यानंतर काही दिवसांनीच ते जे साधू ज्यांनी नेलं असतं
खंडारणजी महाराजांना, गंगाधर महाराजांना, ते त्यांना परत सोडतात आणि म्हणतात की तो अजून खूप लहान आहे, तो अजून जरा परिपक्व हो, नंतर पण बघूया. घरी आलेला बघून आईला खूप म्हणजे जणू काही देवच पावला, तरीसुद्धा मनामध्ये वैराग्यवृत्ती इतकी की स्मशानात जाऊन ध्यान करणे वगैरे हे सगळं सुरूच असतं. आता हे सगळे प्रकार बघितल्यानंतर एक जो साधारण उपाय असतो, आई वडील ते उपाय योजवतात की लग्न करून दिलं म्हणजे हे सगळं डोक्यातून निघून जाईल आहे. आणि आई जेव्हा गंगाधर महाराजांना सांगतं की आम्ही असं ठरवलं की तुझं आता लग्न लावायचं, तर लागलीच गंगाधर महाराज म्हणतात की हो आई, माझं लग्न तू लवकरात लवकर लावून दे, म्हणजे मला अजून एक आई मिळेल आणि मग तुला काम करण्यामध्ये तिला तिची मदतसुद्धा होईल आहे, म्हणजे तुला थोडा आराम पण मिळेल आहे. हे एक फार प्रोफेटिक सेंटेन्स आहे. वय 13 वर्ष आणि आई पण तितकी सुज्ञ आणि तितकीच भक्तिमान सुद्धा. या मुलाच्या मनात काय आहे म्हणजे हे उत्तर काही पोरकटपणामुळे मिळालेलं नाही आहे हे आईच्या लक्षात येतं. मी असं मुद्दाम का सांगतोय की हे उत्तर पोरकटपणामुळे का नाही आलेलं आहे, कारण की आई बघत आहे की हा मुलगा सतत काहीतरी शास्त्र अध्ययन करतोय, स्मशानात जाऊन ध्यान करतोय, एका साधूंनी म्हटलं त्याच्याबरोबर लागलीच जायला तयार होतो आहे. म्हणजे या मुलामध्ये म्हणतो की तीव्र वैराग्य आहे आणि साधूवृत्ती आहे. तर याच्यानंतर आईनी कधी पण लग्नाचा विषय काढला नाही. आपल्या हरिनाथ नावाच्या एका मित्राच्या सोबत त्यांचा परिचय भगवान श्रीरामकृष्णांशी होतो आणि त्यांची पहिली भेट जी घडते ती 1883 मे महिन्यामध्ये घडते, जेव्हा ते 19 वर्षाचे असतात. दिसायला अत्यंत सुस्वरूप, गोरेपान, आणि जरी त्यांचं वय 19 वर्ष होतं पण असे वाटायचे जणू काही 13-14 वर्षाचेच आहेत. भगवान श्रीरामकृष्ण त्यांना विचारतात की अरे तू याच्या आधी मला कधी बघितलं आहे का, तर ते म्हणतात की हो, म्हणजे त्याच्या आधी त्यांनी जवळपास 4 वर्षाआधी बघितलं होतं दीननाथ बसूंच्या घरी. तर ते म्हणतात गंगाधर महाराज की हो, मी जेव्हा खूप लहान होतो तेव्हा मी तुम्हाला बघितलेलं आहे. तर हे सगळं उत्तर ऐकून ठाकूर खूप प्रसन्न होतात आणि तिथे गोपाल दादा असतात, त्यांना म्हणतात की पहा रे गोपाल, या मुलाचं लहानपण खूप लहानपणी सुरू झालं, असं करून त्याची ती गंमतसुद्धा करतात. ठाकूरांकडे दुसऱ्या भेटीतच त्यांना दीक्षा प्राप्त होते. दीक्षा प्राप्त झाल्यानंतर ठाकूरांकडे सतत येणं जाणं त्यांचं सुरू होतं. भगवान श्रीरामकृष्णांच्या संदर्भात आपल्या सर्वांना माहिती आहे की त्यांनी कधी पण असे वर्ग भरवले नाहीत, पुस्तकं घेऊन वर्ग घेतले नाहीत. जे काही आपल्या आध्यात्मिक अनुभूतीतून जे शिकले ते या सर्व मुलांना, त्यागी शिष्यांना आपल्याबरोबर ते राहायला सांगायचे आणि त्यातून ते त्यांना आध्यात्मिकताचे धडे द्यायचे, विशेष करून त्याग आणि वैराग्याचे. एकदा असं घडतं की दक्षिणेश्वरी असताना एक भिक्षुक येतात आणि ते काही पैसे मागतात. भगवान श्रीरामकृष्ण गंगाधर महाराज सांगतात की अरे त्या तिथून पैसे घे आणि त्या भिक्षुकाला दे. पैसे दिल्यानंतर भगवान श्रीरामकृष्ण म्हणतात की तीनदा तुझ्या हाताने, तीनदा गंगाजलाने तुझे हात स्वच्छ करून घे. घटना जरी वरच्यावर फार छोटी वाटली पण त्यांच्या मनामध्ये कांचनाप्रती एक तीव्र अनासक्ती आणि वैराग्य जन्मात यावा याकरता अशा प्रकारची योजना भगवान श्रीरामकृष्ण अंमलात आणायचे. आणि याचा काय अर्थ आहे हे सुद्धा या लोकांना व्यवस्थित समजत असे. 1883 ते 1886 हा 3 वर्षाचा सहवासच फक्त लाभला. श्यामपुकुरबाटी आणि काशीपूरला सुद्धा त्यांच्या हातातून भगवान श्रीरामकृष्णांची खूप सेवा घडली. आणि जेव्हा 16 ऑगस्ट 1886 रोजी भगवान श्रीरामकृष्णांनी देह सोडला, या सगळ्या गोष्टी मी थोड्याशा आटोपशीर का घेत आहे कारण की आज तुम्हाला तुमच्या पुढे काही फार वेगळं मांडायचं आहे. 1886 जेव्हा भगवान श्रीरामकृष्णांनी ऑगस्ट महिन्यामध्ये देह सोडल्यानंतर सगळे शिवानंदजी महाराज, गोपाल दादा, लाटू महाराज यांना कुठे जायला जागा नव्हती.
पण इतर मंडळी काही दिवसाकरता घरी आली आणि पुन्हा हे लोक वरानगर जे आपलं पहिलं मठ आदिमठ ज्याला म्हणतो तिथे गोळा होऊ लागले. तिथे अखंडाजी महाराज येतात आणि लागलीच ते निर्णय घेतात की आता मला तीर्थयात्रेला जायचं आहे. पण स्वामीजी त्यांना थोडंसं अडवतात. 24 डिसेंबरला जी आठपूरला सगळेजण त्या धोनीच्या समोर प्रण घेतात तिथे उपस्थित असतात आपले अखंडानंदजी महाराज. पण मनामध्ये एक तीर्थयात्रेप्रती जबरदस्त आकर्षण आणि 1897 मध्ये ते पुन्हा वरानगरमध्ये येतात आणि ते सगळे गेरुआ वस्त्र धारण जरी केलेले होते तरी ते वस्त्र काही तात्पुरते त्याचं त्याग करून ते घरी जातात. आई वडिलांना स्पष्टपणे सांगतात की आता मला घरी राहणं शक्य नाही आहे आणि आता मी हिमालयाकडे मी प्रस्थान करणार आहे ठरलेल्या दिवशी. आणि फक्त हे वडिलांनाच सांगतात आणि जसे वडील तसाच मुलगा. वडील आपल्या त्या एकुलत्या एक मुलाला हावडा स्टेशनवरती सोडायला येतात आणि त्याला आशीर्वाद देतात की पहा हे जग असत्य आहे हे मी फक्त वाचलंच आहे आणि ईश्वरच सत्य आहे तर तू आपलं जीवन सार्थक कर. आणि त्या एका तो आशीर्वाद घेऊन आणि अखंडानंदजी महाराज 1887 साली हावडा सोडतात आणि त्यांची ती तीर्थभ्रमणाची ती एक तीव्र जी इच्छा आणि विशेष करून त्यांचा जो कल होता जो एक त्यांच्या मनाची गती होती तीर्थभ्रमण करणे. आणि तीर्थभ्रमण करणे म्हणजे ते साधारण नव्हे. त्या तीर्थभ्रमणामध्ये इतकं काही ते धाडसी निर्णय घ्यायचे. अनेक वेळा ते इतक्या अडचणीत आलेले आहेत की म्हणजे ते तीर्थयात्रा नको नकोशी वाटेल आपल्याला. तर तिब्बतमध्ये जेव्हा ते गेले होते तर तिब्बतच्या लोकांनी त्यांना ब्रिटिश हेर खात्याचं एखाद्या म्हणजे ढोंगी साधू समजून त्यांना कैद केलं. मग त्यांच्या लक्षात आलं की हा तर अत्यंत पवित्र साधू आहे तर मग त्यांना म्हटलं की नाही तुम्ही इथेच राहा आमच्याबरोबर इथे साधना करा. म्हणजे अशा नाना प्रकारचे गुजरातमध्ये तर अजून खूप म्हणजे कांड झालेले आहेत. पण त्यांच्या काही तीर्थयात्रेचा तो मोह आणि विशेष करून जप ध्यान हे त्यांच्याकडनं कधी सुटलं नाही. हे त्यांच्या पिंड त्यांचा होता सुरुवातीच्या काळामध्ये. आणि आपण बघतो की 1897 साली त्यांची जी तीर्थयात्रा सुरू झाली तर 1897 ते 1890 पर्यंत ते फिरत राहिले. 1890 ला पुन्हा वरानगरला आले आणि या काळामध्ये जेव्हा ते काशीला होते तेव्हा एक फार एक सुंदर घटना घडली. तिथे त्यांचे दोन एक फार मोठ्या व्यक्तिमत्वाशी परिचय होतो. एक प्रमदादास मित्र जे की स्वामीजींचे सुद्धा त्यांचा परिचय झाला होता. ते खूप एक मोठे जमीनदार होते पण अत्यंत स्कॉलर होते संस्कृत पंडित होते. पण ते एकदम ट्रेडिशनल पद्धतीचे होते पारंपरिक. आणि दुसरे म्हणजे स्वामी भास्करानंदजी. भास्करांजी महाराज सुद्धा खूप मोठे संस्कृत पंडित होते वेदांचे स्कॉलर होते. आणि अखंडानंदजी महाराजांना बघितल्याबरोबर ते त्यांच्या इतक्या प्रेमात पडले इतके प्रभावित झाले की त्यांनी त्यांना विनंती केली. भास्करानंदजी महाराजांनी विनंती केली किंवा एक प्रकारचा प्रस्ताव दिला असं म्हणूया आपण की माझी इच्छा आहे की तू माझ्याजवळ राहून वेदांचं अध्ययन कर. आता पहा इतके एक मोठे ते साधू आणि ते स्वतः म्हणतात ते यांच्या प्रतिभेला बघून तर अखंडानंदजी महाराज तिथे अत्यंत विनम्रतेपूर्वक म्हणतात की आपण मला आशीर्वाद द्या की जेणेकरून ही माझी जी शक्ती आहे वेद वगैरे शिकण्याची त्या शक्तींच्या माध्यमातून त्या शक्ती माझ्या आत्मदे वळो आणि मला आत्मसाक्षात्कार प्राप्त हो. म्हणजे एका अर्थाने विनम्रतेपूर्वक नकार पण दिला पण दुसरा अर्थ त्यांना हे माहीत होतं की मी आत्मसाक्षात्कार करता हे सगळे झटापट करत आहे. हे उत्तर ऐकून भास्करांजी महाराज त्यांना मुळीच राग नाही आला पण त्यांना खूप आनंद झाला आणि ते त्यांच्या मुखातून निघालं अरे मी तर बघतोय तू ते महान योगी आहे. पहा याच्यामध्ये अखंडानंदजी महाराजांचा हा काही ज्याला म्हणतो की एक पोरकटपणा किंवा अवखळपणा किंवा फटकळपणा असं म्हणू शकत नाही. अहंकाराने त्यांनी नाही म्हटलं नाही. विनम्रता होती त्यांची ती.
आता प्रश्न हा निर्माण होतो की तुम्ही असं कसं म्हणू शकता महाराज की तो त्यांचा अहंकार नव्हता. हे पहा, हे सगळे त्यागी शिष्य भगवान श्रीरामकृष्णांच्या बरोबर जवळपास कोणी 5 वर्ष, कोणी 6 वर्ष, कोणी 3 वर्ष, 4 वर्ष सतत सहवासात होते. आणि जर त्यांच्या मनात थोडा पण जर अहंकार असता तर तो भगवान श्रीरामकृष्णांनी बरोबर त्याला आळ आणला असता. पण अशी कुठे घटना आपल्याला सापडत नाही. म्हणून इतक्या ठामपणे आपण सांगू शकतो की त्यांची ही जो नकार तो अहंकारापोटी नव्हता, पण आत्मसाक्षाराप्रती त्यांची ती एक प्रामाणिक ओढ होती. आणि त्यातून हे पण लक्षात येतं की भास्करांजी महाराजांनी त्यांनी आशीर्वाद दिला की अरे तू तर एक योगी दिसतोय मला. त्याच्यानंतर मग पुन्हा काही म्हणजे 1890 साली ते येतात आपल्या वराहनगर मठात, आणि पुन्हा 1890 ते 1895 या पूर्ण कालावधीमध्ये ते पुन्हा हिमालय, तिथे मेरठ, दिल्ली, गुजरात, गुजरातमध्ये तर खूप घटना घडलेल्या आहे. मी त्या सगळ्यांचा उल्लेख करत नाही कारण की मला लवकरात लवकर दुसऱ्या एका पैलूकडे जायचं आहे. आणि प्रत्येक ठिकाणी इतके धाडसी निर्णय घ्यायचे आणि स्वतःला अडचणीत आणायचे, आणि प्रत्येक वेळेस ठाकोरांनी त्यांची प्राण रक्षा केली आहे. आणि आपल्या रामकृष्ण संघामध्ये ते एकटे एक स्वामीजी आहेत की त्यांनी सतत 3 तिब्बतची यात्रा केली आहे. तिब्बतची यात्रा फार अवघड असते, एक तर थंडी आणि तिथले ते काही ट्रेडिशन्स. 15 दिवसात त्यांनी तिब्बती भाषा शिकली आणि तिन्ही वेळेस जेव्हा ते गेले तिन्ही वेळेस त्यांना काही ना काही म्हणजे त्यांना म्हणतो ना की एक अडचण त्यांनी ओढूनच आणली आहे. का प्रत्येक वेळेस काही ना काही धाडसी निर्णय घ्यायचे, पण प्रत्येक वेळेस त्या अडचणीत ते मात करून ते बाहेर पडायचे. तर म्हणजे आता पहा, पहिले 3 वर्ष, त्याच्यानंतरचे 5 वर्ष म्हणजे 1895 पर्यंत ते सतत भारताच्या विभिन्न भागात त्यांनी परिक्रमा केली. आणि 1895 साली ते पुन्हा पोहोचतात आलम बाजार. तिथून आता वरानगर मठातून आलम बाजारकडे आपलं मठ त्याचं स्थानांतरण झालेलं आहे. आणि 1897 साली स्वामी विवेकानंद परत येतात. त्यांची ही जी 1895 साली एक अजून एक विशेष घटना जिचा उल्लेख मी करू इच्छितो तो म्हणजे असं की खेतडीला असताना स्वामीजींच्या विचारांसेवा आदर्शाने प्रेरित होऊन त्यांनी खेतडीच्या विभिन्न छोट्या छोट्या गावात जाऊन त्या गावातल्या लोकांना भूगोल, इतिहास, गणित, इंग्रजी, संस्कृत हे सगळ्यांचं जुजबी ज्ञान द्यायला त्यांनी सुरुवात केली. आणि त्यांच्या या कार्याला हातभार लावण्याकरता राजा अजित सिंगने त्यावेळेस 5000 रुपये फार मोठी रक्कम त्यावेळेस ती देऊ केली होती शाळा वगैरे उघडण्याकरता. आणि ही बातमी स्वामी विवेकानंदांना मिळते कुठे, अमेरिकेत. तर ते तिथून पत्र लिहितात आणि खूप कौतुक करतात की शाबास अखंडानंद. आणि ते उल्लेख करतात की आपण शास्त्रात वाचतो तैत्तरीय उपनिषदमध्ये आचार्य देवो भव, अतिथी देवो भव, मातृदेवो भव, पितृदेवो भव, पण गंगाधर मी आज तुला एक नवीन मंत्र देत आहे, मूर्ख देवो भव, दरिद्री देवो भव, रुग्ण देवो भव, अरे यांची सेवा कर. म्हणजे म्हणण्याचा अर्थ काय की अजून ऑर्गनाइज्ड वेमध्ये सेवा कार्य सुरू झालेलं नाही आहे, पण स्वामीजींबरोबर सतत राहून स्वामीजींवरती प्रेम करून स्वामीजींना काय अपेक्षित आहे हे त्यांना बिलकुल सहजपणे कळलं होतं. तर ही एक घटना 1895 साली झालेली होती. आणि लक्षात ठेवा, आपण सुरुवात केली होती आजच्या व्याख्यानाला की गंगाधर महाराज ही वॉज अ मंक ॲज पर द प्रिस्क्रिप्शन ऑफ स्वामी विवेकानंद. शेवट आपण तिथेच करणार आहोत. तर ही एक घटना घडली. आणि जेव्हा 1897 ला 1 मे 1897 रोजी स्वामी विवेकानंदांनी रामकृष्ण मिशनची स्थापना केली. आणि स्थापना केल्यानंतर मग स्वामीजी थोडेसे विश्रांती घेण्याकरता गेले दार्जिलिंगला. आणि अखंडानंदजी महाराज हे मुर्शिदाबाद जिल्ह्याकडे फिरायला गेले नवद्वीप वगैरे ते बघण्याकरता. पण त्यांच्या लक्षात आलं की मुर्शिदाबाद जिल्ह्यामध्ये जबरदस्त दुर्भिक्ष पडलेलं आहे, जबरदस्त तिथे म्हणजे पाऊस झालेला नाही आहे आणि चारी बाजूला हाहाकार माजलेला आहे. एक दोन घटना त्याचा उल्लेख आपण इथे करू म्हणजे मी करू इच्छितो. त्यातून लक्षात येईल की म्हणजे काय अवस्था होती की मुर्शिदाबादमध्ये नेमकं एक दिवस सकाळी ते म्हणजे उठून मंदिरात होते निवासाला आणि बाहेर पडले तर त्यांना रस्त्यावरती एक मुस्लिम मुलगी 14 वर्षाची रडताना दिसली.
आणि ओक्षा बोक्षी ती रडत होती. त्यांच्याकडे राहायला नाही गेलं हे जाऊन त्यांनी विचारतात काय झालं. त्यांनी त्यांनी सांगितलं की गेल्या काही दिवसापासून आम्हाला काही खायला मिळालेलं नाही आहे. घरामध्ये फक्त आई वडिलांना काही काम पण मिळत नाही, मजुरी करायचे, शेतमजूर होते. आणि घरामध्ये फक्त 3 भांडे होते मातीचे, 2 आम्ही अन्न शिजवायचो, एकामध्ये हे पाणी आणायचे. पण आता हे भांडंसुद्धा माझ्या हातातून फुटलं आणि आता मी घरी जाईन तर माझी आई मला खूप मारणार. या भीतीने ती मुलगी ओक्षाबोक्षी रडत होती. त्यांच्याजवळ काही जुजबी पैसे होते थोडेफार, त्यांनी एक नवीन माठ तिला घेऊन दिला, काही चुरमुरे घेऊन दिले काही पैशाचे. आणि आता हे बघितल्यानंतर इतर अनेक छोटी छोटी मुलं की हे साधूबाबा काही खायला देत आहेत हे बघून अनेक मुले तिथे गोळा झालीत. आणि गोळा झाल्यानंतर जे काही पैशाचे सगळं त्यांनी ते चुरमुरे विकत घेऊन त्या मुलांमध्ये वाटले. आणि हे सगळं त्यांना बघवलं जात नव्हतं आणि त्यांनी विचार केला की आता मी इथून पळून जाईन. पण तेवढ्यात त्यांना कुठेतून एक आवाज ऐकू येतो की तू या सगळ्यांना सोडून पळून कुठे जाणार. आणि तो आवाज त्यांना एकदा नाही, दोनदा नाही, तीनदा ऐकू आला. आणि तो आवाज दुसरा तिसरा कोणाचा नव्हता, ते स्वतः भगवान श्रीरामकृष्ण होते. त्याच जिल्ह्यामध्ये महुला म्हणून एक जागा, तिथे जातात आणि मग अनेक प्रकारचे तिथे सेवा कार्य सुरू करतात. तिथे सुद्धा स्वामी विवेकानंदांना म्हणजे जेव्हा हे लक्षात येतं की इथे खूप असं दुर्भिक्ष पडलेलं आहे आणि त्या दुर्भिक्ष जे पडलेलं आहे तिथे अखंडांजी महाराज खूप चांगलं कार्य करत आहे, तेव्हा म्हणजे अल्मोड्याला असतात, तर अल्मोड्याहून एक पत्र ते लिहितात. ते पत्राच्या काही ओळी मी तुम्हाला वाचून दाखवतो. त्यातून आपल्याला हे लक्षात येईल की ज्या साधूला अतिशय तीर्थभ्रमण, जप, ध्यान आणि एकटं राहणं आवडायचं त्या व्यक्तीमध्ये इतका बदल कसा काय आला आणि इतकं समजून त्याचं कौतुक का करायचं. तर त्या पत्राची मी काही ओळ तुमच्या पुढे वाचतो. प्रिय अखंडानंद, 15 जून 1897 रोजीचं पत्र आहे, अल्मोड्याहून लिहिलेलं. प्रिय अखंडानंद, मला तुमच्याकडील हकीकत तपशीलवार कळत असून ती जसजशी कळते तसतसा मला अधिकाधिक आनंद होतोय. तसल्या प्रकारच्या कार्यानेच जगाला जिंकता येईल. बंधू भगिनींनो, हे वाक्य फार महत्वाचं आहे बरं. म्हणजे जेव्हा समाजामध्ये राहून रामकृष्ण मिशनचे साधू सेवा करतात त्यातूनच लोकांची सहानुभूती आणि प्रेम हे निर्माण होतं, हे बिलकुल त्या वाक्यातून आणि ह्या घटनेतून आपल्याला एकदम लक्षात येतं. पुढे ते म्हणतात, शाबास, माझे तुम्हाला प्रेमाचे शतसहस्त्र आशीर्वाद आहेत. कार्य कार्य कार्य, मी दुसऱ्या कशाचीच फिकर करीत नाही, अगदी मरण्याच्या घटकेपर्यंत कार्य करीत रहा. जे दुबळे असतील त्यांनी मोठे कार्यकर्ते, मोठे वीर बनलेच पाहिजे. पैशाची मुळीच काळजी करू नका, तो कुठूनही मिळेल. भूकेने वखवकलेल्यांच्या तोंडात अन्नाचे घास पडावेत यासाठी केलेल्या प्रयत्नात नाव वगैरे सर्व काही जरी लयास गेले तरी अहोभाग्यम अहोभाग्यम अहोभाग्यम. हृदय जिंकत असे, मेंदू वा बुद्धी नव्हे. हा काय वाक्य आहेत, हृदय जिंकत असे, जिंकत असते, मेंदू वा बुद्धी नव्हे. प्रेमाशी तुलना करता ग्रंथ आणि विद्वत्ता, योग ध्यान ज्ञान ही सारी कसपटा समान आहेत. त्या प्रेमानेच सिद्धी प्राप्त होतात, त्या प्रेमानेच भक्ती प्राप्त होते, त्या प्रेमानेच ज्ञान प्राप्त होतं आणि शेवटी त्या प्रेमानेच मुक्ती प्राप्त होते. हीच खरी खरी पूजा, मानवी देहातील ईश्वराची पूजा, ही कुठे सुरुवात आहे. आणि याच पद्धतीने आपण समग्र भारतभर नव्हे सर्व पृथ्वीवर पसरलो नाही तर आपल्या प्रभूचा महिमा तो काय काय म्हणजे जणू काही स्वामीजींनी आपलं पूर्ण हृदय या त्या पत्रात ओतून दिलेलं आहे. आणि अजून एक जी याच्या पुढची घटना मांडून आणि मग आपण मग कन्क्लुजनकडे जाऊया की हे सगळं कार्य जिथे महुला त्यांनी सुरू केलं आणि मग तिथे त्यांनी जे
अनाथ मुलं त्यांच्याकरता एक सुंदर आश्रम उभारण्याकरता त्यांनी ते प्रयत्नशील होते आणि त्याच्याकरता त्यांनी काही त्यांचे जे परिचयाचे लोक होते त्यांना पत्र लिहिले काही अर्थप्राप्ती करता. आणि त्यांनी पत्र एक लिहिलं काशीचे जे प्रमदादास मित्र, कारण की ते जमीदार होते, खूप मोठे पंडित होते पण खूप म्हणजे धनाढ्य सुद्धा होते, त्यांना पत्र लिहिलं. आणि मी तुम्हाला आधी सांगितलं की ते फार रूढीवादी आणि परंपरावादी होते प्रमदादास मित्र. आणि जेव्हा त्यांना पत्र लिहिलं तर त्यांनी उलटं पत्र यांना लिहिलं की अहो तुम्ही तर संन्याशी आहात, तुम्ही कुठे त्या पुन्हा मोहमायेमध्ये पडताय त्या अनाथ मुलांच्या, अरे संन्याशांनी काय केलं पाहिजे, कुठे तुमचा तो भाव, तो त्याग आणि वैराग्य आणि तो हिमालय आणि ती गुहा आणि ते भिक्षेवर जगणं आणि ते जपध्यान करणं. परंपरावादी होते ना. पहा, या एका गोष्टीकरता मी हे पूर्णच गोष्ट पालटली आहे. प्रमदादास मित्र हुशार आहेत, विद्वान आहेत, धनाढ्य आहेत, पण ती रामकृष्ण मिशन कसं एकदम इट स्टँड्स अवे फ्रॉम ऑल दिस ट्रेडिशन्स, म्हणजे ट्रेडिशन्स मेंटेन करून सुद्धा काहीतरी वेगळे पण कुठे आहे. की हे प्रमदादास मित्र म्हणजे यांचे स्वामीजींचे पण खूप वाद झालेले आहेत या सगळ्या गोष्टींना घेऊन. ते काय म्हणतात की कुठे आहे तुमचा तो साधू जो त्याग वैराग्य घेऊन आणि हिमालयाच्या कुशीत राहणारा, आणि किती वेळा तुमचा जीव धोक्यात आलेला आहे की जेव्हा तुम्ही हिमालयाच्या कुशीमध्ये असताना तुम्हाला खायला मिळायचं नाही, तुम्हाला झोपायला मिळायचं नाही, थंडीच्या मुळे तुमचे प्राण जायला यायचे, पण तरी तुम्ही तर जपध्यान सोडलं नाही, तुम्ही ते हिमालय सोडलं नाही, तुम्ही तो तिब्बत सोडला नाही, आणि कुठे तुम्ही हे त्या अनाथ मुलांच्या आणि ते सगळ्याच्या मोहमायेमध्ये पडत आहात. तुमच्यातला तो अखंडानंद कुठे आहे. त्या पत्राचं उत्तर इतकं जबरदस्त देतात अखंडानंदजी महाराज. त्या पत्राची काही ओळ मी तुमच्यापुढे जशी तशी मांडतो. त्या पत्राच्या उत्तरात ते लिहितात, रामदादास बाबू तुमचं पत्र मिळालं, पत्रकर्ता अशेष धन्यवाद. लक्षात घ्या, आत्मा कधीच बदलत नसतो पण माणसाचे विचार मात्र बदलतात. एक काळ होता की मी लोकवस्तीपासून दूर पळायचो, पण आता मला हे अनुभवात आलेलं आहे की मानवाची पूजा हीच ईश्वराची पूजा आहे. क्षमा करा, तो शब्द असा आहे की माझ्या गुरूंच्या कृपेनं हे मला समजलंय की मानवाची पूजा हीच ईश्वराची पूजा आहे. आणि जोपर्यंत माझ्या देश बांधवांची जर मी योग्य काळजी घेणार नाही, तोपर्यंत मला हे सगळे हिमालय आणि त्या गुहा गिरी कंदर जे एका काळी मला खूप आवडायचे ते आता मला मुळीच आवडत नाही. पहा, जे अखंडानंद महाराज आपल्या आयुष्यभर सुरुवातीपासून म्हणजे 12 वर्षाचं वय असताना हा मुलगा तीर्थयात्रे करता काहीचा विचार न करता ज्यांनी ज्या अखंडानंद महाराजांनी घर सोडलेलं तीच व्यक्ती आज हे उत्तर देत आहे की आत्मा कधी बदलत नसतो पण मनुष्याचे विचार बदलतात. मला पुन्हा स्मरणात होत आहे स्वामी विवेकानंदांचे ते वाक्य इन्स्पायर्ड टॉक मधलं, अंटिल यू आर रेडी टू चेंज एनी मिनिट यू कॅन नॉट सी द लाईट. आणि दुसरं म्हणजे की जे बदल त्यांनी घडून आणलं म्हणजे काय की ते सेवावृत्ती त्यांच्यामध्ये होती, फक्त स्वामीजींनी इन्स्पायर करून ठाकूरांच्या आशीर्वाने ती बाहेर प्रगट झाली आणि महुलामध्ये ते कार्य सुरू झालं. आणि विशेष कर हे जे त्यांनी उत्तर दिलं प्रमदादास मित्रांना हे इतकं जबरदस्त आहे की बस रे बस, की मला माझ्या गुरूंच्या कृपेने हे कळलं आहे की मानवाची पूजा म्हणजेच ईश्वराची पूजा आहे. आणि त्यानंतर त्यांनी ते महुलाचं आश्रम ते उभारलं. रामकृष्ण संघाचे ते तिसरे परमाध्यक्ष सुद्धा झाले. सारघाची जे आपण आश्रम आज बघतो हे महाराजांचीच ती ते आशीर्वाद आणि कृपा आहे. आणि विशेष करून मी हे सगळं या पद्धतीने का मांडलं की माणसामध्ये बदल पहा कसा घडून येत असतो. आणि विशेष करून रामकृष्ण संघाचं वैशिष्ट्य जर का जर बघितलं तर पहा की हे सगळे त्यागी, हे जे सगळे महापुरुष होते त्यांचं प्रत्येकाचं एक वैशिष्ट्य मला ते तुमच्यापुढे मांडायचं होतं. आणि ते वैशिष्ट्य कसं ठाकूरांनी आणि स्वामीजींनी ते कसं प्रत्येकाचं वैशिष्ट्य त्यांनी बाहेर काढलं
आणि प्रत्येक वेळेस त्यांच्या प्रत्येक कार्याला विशेष करून स्वामीजींनी तोंड भरून कौतुक केलेलं आहे. आणि याच्या मागे म्हणजे हा जो बदल घडून आला याच्या मागे ठाकूरांचं काय योगदान, तर ते पण एक छोटीशी घटना सांगतो. त्यातून लक्षात येईल की कसं ठाकूरांनी त्यांच्यामध्ये असलेला एक मातृत्व भाव कसा जागृत केला. ही घटना 1895 सालची आहे. आलम बाजारमध्ये त्यांची दुसरी तीर्थयात्रा पूर्ण करून ते आलम बाजारमध्ये आलेले आहेत, आपल्या गुरुबंधूंबरोबर राहत आहेत आणि तिथे त्यांना मलेरिया झाला म्हणून ते म्हणजे बिछाण्याला खिळून आहेत. एक दिवशी त्यांना एक दिव्य दर्शन घडतं स्वप्नामध्ये. ते बघतात की एक छोटासा 1.5 वर्षाचा गोपाळ कृष्ण खेळत आहे त्यांच्या अवतीभोवती आणि काही मिनिटांनंतर त्यांच्याच हृदयातून माता यशोदा ही सुद्धा येते. पहा बरं, खूप इंटरेस्टिंग आहे. गोपाळ कृष्ण खेळतोय आणि माता यशोदा त्यांच्याच हृदयातून बाहेर येते आणि तो छोटासा गोपाळ कृष्ण काहीतरी मला खायला दे, मला भूक लागली आहे असा तो हट्ट धरत आहे आणि ती यशोदा माता त्या बाळाला काहीतरी खाऊ घालती आहे. आता हा सगळा स्वप्न चालू असताना अचानक ठाकूर सुद्धा ते स्वप्नात येतात आणि ते विचारतात की का रे कसं वाटतं. तर तेव्हा अखंडानंदजी महाराज म्हणतात ठाकूरांना की आता मला निर्वाणाची वगैरे काहीही पर्वा नाही, मला हेच सगळं बरं वाटतं. काय म्हणतात, आता मला निर्वाणाची वगैरे काही म्हणजे पर्वा नाही असं ते का म्हणतात, कारण की त्यांचा एक याच्या आधीचा जो भाव होता तो भाव होता की आत्माच सर्वश्रेष्ठ आहे आणि द्वैतवादाचे सगळे भाव जे असतात शांत दास्य सख्य वात्सल्य आणि मधुर याची आपण चर्चा करत आहोत, हे सगळे भाव म्हणजे काय थोडेसे जरा खालच्या दर्जाचे आहेत, थोडे कमी आहेत. आणि मी कसं म्हणजे हा अहम ब्रह्मास्मी हा भाव जरा उच्च आहे. आणि म्हणजे त्यांच्या मनातून हा भाव काढण्याकरता की सगळे भाव सारखे असतात, ठाकूरांना कधी एककल्लीपणा नाही आवडायचा किंवा कोणत्याही गोष्टीला कमी लेखणं हे मूळच आवडायचं नाही आणि म्हणून त्यांच्या मनामध्ये हा एक ज्याला म्हणतो की मातृत्व भावाच्या माध्यमातून सेवाभाव घडून आणण्याकरता ठाकूरांनी हे दर्शन त्यांना घडवून दिले आणि याच्या नंतरच त्यांच्या जीवनामध्ये त्या सेवाभावाचा एक इतका प्रादुर्भाव झाला. त्याच्यानंतर अजून एक छोटीशी घटना अशी घडली होती आलम बाजारमध्येच की एके दिवशी खूप गर्मी होती, कलकत्त्याला गर्मी खूप असते आणि त्यातून गंगेचं ते पात्र, तर म्हणजे अनेक वेळा ज्या लोकांना गर्मी सहन होत नाही त्यांना झोप येत नाही, तर आलम बाजारमध्ये तेव्हा खायचेच वांदे होते तर पंखा बिंखा कुठनं येणार, तर सगळे गुरुबंधू एका मोठ्या खोलीत असे झोपण्याचा प्रयत्न करत होते आणि अखंडानंदजी महाराजांना काही केलं झोप येत नव्हती. याच्या आधीच हे यशोदा मातेचं ही घटना घडलेली आहे. तर ते काय करतात, हातात एक हातपंखा असतो, ते हातपंखा घेतात मोठा आणि सगळ्या गुरुबंधूंना वारं घालतात आणि वारं घालता घालता हळूहळू बघतात की सगळे गुरुबंधू छान गाढ झोपी गेले आणि आश्चर्य म्हणजे की काही मिनिटांनंतर त्यांना सुद्धा चांगली झोप लागते. पहा, या सगळ्या गोष्टीची वर्णना इतक्या सुंदर पद्धतीने आपल्या सगळ्या म्हणजे साहित्यामध्ये त्याचा रेकॉर्ड केलं गेलं आहे आणि त्याचं इंटरप्रिटेशन पण केलं गेलेलं आहे की या एका अशा घटनेतून तो सेवाभाव भगवान श्रीरामकृष्णांनी अखंडानंद महाराजांमध्ये तो रुजवला, तो आधी होताच पण त्याला त्याचा ज्याला म्हणतो की त्याला उत्तेजित केलं आणि म्हणूनच आपण जिथून सुरुवात केली होती पुन्हा तिथेच पोहोचूया आपण की सगळ्या या सत्पुरुषांचं 16 च्या 16 काही ना काही वैशिष्ट्य आहे. तर जर अखंडानंदजी महाराजांचं वैशिष्ट्य विचारलं तर आपण सांगू शकतो की ते स्वामी विवेकानंदांच्या सेवा आदर्शाने खूप प्रेरित आणि मंक अकॉर्डिंग टू द प्रिस्क्रिप्शन ऑफ स्वामी विवेकानंद असं जर त्यांना म्हटलं तर काहीच हरकत नाही.
त्यांच्या तीर्थयात्रेच्या अनेक इंटरेस्टिंग गोष्टी इतक्या आहेत आणि खूप मजेशीर सुद्धा आहेत त्या, त्यांच्या त्या प्रवास वर्णनाचं पुस्तकच आहे, तर त्यातून वाचलं तर आपण त्याला आपल्याला कळतं. पण आज आपण एक वेगळ्या पद्धतीने त्यांना बघण्याचा प्रयत्न केला. रामकृष्ण संघाचे तिसरे परमाध्यक्ष ते होते, पण जास्त काळ ते सारगाछीलाच राहायचे. त्यांनी देह ठेवला त्याच्या फक्त एक दिवस आधी ते बेलूर मठात आले होते. आले होते म्हणजे काय, त्यांना बळजबरीने आणलं होतं की त्यांचं त्यांना एक व्यवस्थित पथ्य आणि त्यांना चांगले डॉक्टरांचं उपचार प्राप्त व्हावं म्हणून. पण ते तसं काही घडून आलं नाही. आणि 7 फेब्रुवारी 1937 रोजी, तेव्हा त्यांचं वय 72 वर्ष होतं, त्या दिवशी त्यांनी आपला या इहलोकाची लीला त्यांनी समाप्त केली. आणि जायच्या आधी त्यांनी एक फार सुंदर वाक्य सांगून गेले होते की ठाकुरांनी आम्हाला वेदांत काय शिकवलं. ठाकुरांनी वेदांत आम्हाला जे शिकवलं की जो आपला आत्मा आहे, ज्याच्या शोधात आपण आहोत, तो आत्मा प्रत्येकामध्ये बघा. तोच आत्मा जर आपण प्रत्येकामध्ये बघण्याचा प्रयत्न केला तर आपल्या जीवनामध्ये दुःखसुद्धा कमी होतील, एक. आणि आपण विशेष करून ज्या आत्मतत्वाच्या शोधामध्ये आहोत तो जर आपण स्वतःमध्ये शोधायला गेलो तर त्यातून स्वार्थवृत्ती वृद्धिंगत होण्याची भीती असते. हा फार प्रॅक्टिकल त्यांनी गोष्टी सांगितल्या. जर तोच आत्मतत्व इतरांमध्ये आपण जर बघण्याचा किंवा शोधण्याचा प्रयत्न केला तर आपल्या जीवनात दुःख कमी होतील आणि आपण आपले पाऊल आत्मसाक्षात्काराकरता तीव्र गतीने ते पुढे जातील. आजच्या या शुभदिनी आपण ठाकूर महास्वामीजी आणि तसंच अखंडानंद महाराज यांच्या चरणी प्रार्थना करूया की ज्या सेवा करून त्यांनी आपल्या जीवनात आत्मसाक्षात्कार ब्रह्मज्ञान प्राप्त करून घेतलं, तशीच सेवा आमच्या सर्वांच्या हातातून सुद्धा घडो अशी प्रार्थना करून मी माझ्या वाणीला इथेच विराम देतो. ओम शांती शांती शांती. हरि ओम तत्सत. श्रीरामकृष्णार्पणमस्तू.